हॅलो नमस्कार, ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर सर्व भविष्यातील शिक्षकांचं सहर्ष स्वागत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जी आहे त्यांनी उद्या म्हणजेच 31/1/2023 या रोजीचं जे परिपत्रक आहे ते परिपत्रक आत्ताच आपल्या हाती लागलेलं आहे. या परिपत्रकानुसार बहुप्रतीक्षित दुसरी जी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी जी आहे त्याची प्रतीक्षा समाप्त झालेली आहे. त्यानुसार बघा, महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीकरिता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन प्रवेश प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. तपशील दिलेला आहे बघा. ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी वेबसाईट आहे ibps.online.ibps.in/msceepjan23. ऑनलाईन अर्ज सादर करावायचा कालावधी दिनांक 31 जानेवारी 2023 ते 8 फेब्रुवारी 2023 या दरम्यान तुम्हाला अर्ज करता येणार. अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे 9 दिवसाचा कालावधी शिल्लक असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरता अंतिम तारीख आहे 8/2/2023 रोजी म्हणजेच संध्याकाळी 12 वाजेपर्यंत. प्रवेशपत्र ऑनलाईन प्राप्त करून घेण्याचा कालावधी हे प्रवेशपत्र 15 फेब्रुवारीपासून उपलब्ध होणार आहेत. आणि ऑनलाईन परीक्षा दिनांक जे आहे ती आहे ऑनलाईन परीक्षेचा कालावधी 22/2/2023 ते 3/3/2023. प्रविष्ट उमेदवाराच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधानुसार यामध्ये बदल होऊ शकतो. तर उपलब्ध पदसंख्या राज्यातील शिक्षण सेवकांच्या शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती विषय प्रवर्ग माध्यम व बिंदू नामावलीनुसार पवित्र पोर्टल फॉर व्हिजिबल टू ऑल टीचर रिक्रुटमेंट या संगणकीय प्रणालीद्वारे प्रसिद्ध करण्यात येईल. परीक्षेचे माध्यम व अभ्यासक्रम परीक्षेचे माध्यम मराठी इंग्रजी उर्दू असेल म्हणजे परीक्षेची भाषा आणि भाषिक क्षमता मराठी व भाषिक क्षमता इंग्रजी यावर प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न द्विभाषिक असतील म्हणजे मराठी इंग्रजी. त्यामुळे परीक्षार्थी इंग्रजी अथवा मराठी अथवा इंग्रजी उर्दू यापैकी एक माध्यम ऑनलाईन अर्ज भरतेवेळी निवडणे आवश्यक आहे. अभ्यासक्रम सदर परीक्षा 200 गुणांची राहील. परीक्षेसाठी पुढील प्रमाणे 2 घटक असतील. अभियोग्यता अ 60% म्हणजे पर्सेंट त्याच्यावर प्रश्न विचारले जाणार आहेत 120 प्रश्न 120 गुणांसाठी आणि बुद्धिमत्ता 40% हे 80 गुणांसाठी अशा पद्धतीनं 200 प्रश्न 200 गुणांसाठी असणार आहेत. त्यानंतरनं अभियोग्यता या घटकांतर्गत गणितीय क्षमता वेग आणि अचूकता भाषिक क्षमता इंग्रजी भाषिक क्षमता मराठी अवकाशीय क्षमता कल आवड समायोजन व्यक्तिमत्व इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील आणि बुद्धिमत्ता या घटकांतर्गत आकलन वर्गीकरण समसंबंध क्रमश्रेणी तर्क व अनुमान कूटप्रश्न सांकेतिक भाषा लयबद्ध मांडणी इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील. सदर परीक्षा ही विषय ज्ञानावर होणार नाही त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्ट स्तर मर्यादा असणार नाहीये म्हणजेच कोणतेही प्रश्न विचारले जातात. परीक्षेचा कालावधी परीक्षेसाठी 2 तासाचा म्हणजे 120 मिनिटाचा कालावधी उपलब्ध असणार आहे. पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी नियुक्त करावयाच्या रिक्त पदाच्या समांतर आरक्षण त्याचबरोबर पवित्र प्रणालीवर जाहिरातीनुसार त्याबरोबर विविध मागास प्रवर्ग महिला माजी सैनिक अंशकालीन प्रकल्प जे सामाजिक आरक्षण आहेत भूकंपग्रस्त खेळाडू त्यानंतर प्रकल्पग्रस्त वेळेनुसार निर्गमित करण्यात येणाऱ्या आदेशानुसार राहतील. माहितीसाठी आरक्षित पदाकरिता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे आदिवासी डोमासाईल नॉन क्रिमिनियर मोडत असलेल्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती वगळून तसं स्पष्ट तुम्हाला त्या अर्जामध्ये करायचं आहे. अर्ज ऑनलाईन अर्ज करताना एखादी जात किंवा जमात जी घोषित केलेली आहे त्यानुसार तुम्हाला ते नोंदवायचे आहे. त्यानंतर समांतर आरक्षणाबाबत जे शासनाचे परिपत्रक आहेत त्यानंतर ईडब्ल्यू एस जे आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकासाठी जे उमेदवार आहेत त्यांनी देखील त्यांचं प्रमाणपत्र जे आहे
ते तुम्ही काढणं गरजेचं आहे. त्यानंतर नॉन क्रिमिनल हे अद्ययावत असणं देखील गरजेचं असणार आहे. त्यानंतर आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना अनुज्ञेय आहे. त्यानंतर आरक्षणाचा सामाजिक अथवा समांतर जो नियम आहे ते तुम्हाला अभ्यासपूर्वक अभ्यासूनच अर्ज करत असताना ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला नोंदवायचं आहे. तुम्ही जर खेळाडू असाल तर खेळाडू संदर्भात ज्या तरतुदी आहेत आणि जे जे शुद्धीपत्रक महाराष्ट्र राज्य क्रीडा विभागाकडून नमूद केले आहेत ते तुम्हाला नोंदवायचे आहे. दिव्यांगासाठी जे तुम्ही 40% कमीत कमी तुम्ही दिव्यांग असणं गरजेचं असणार आहे त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला हे नमूद करायचं आहे. अनाथ आरक्षण जे आहे 2%, त्यानुसार तुम्हाला जे योग्य प्रमाणपत्र लागतील ते तुम्हाला नोंदवायचे आहेत. माजी सैनिक असाल तर त्यासाठीचं जे योग्य प्रमाणपत्र असणार आहे, प्रकल्पग्रस्तासाठी जे प्रमाणपत्र असणार आहे ते त्या त्या शासन निर्णयानुसार, भूकंपग्रस्त हे सर्व शासन निर्णयानुसार जे प्रमाणपत्र आहेत ते तुम्हाला नोंदवायचे आहेत. पदवी अंशकालीन कर्मचारी आरक्षण हे जे अधिनियम आहे त्यानुसारचे तुम्हाला इथं नोंदवायचं आहे. आता उमेदवाराची पात्रता, तो भारतीय नागरिक असावा म्हणजे भारताच्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या विद्यार्थ्यांना देखील अप्लाय करू शकणार आहेत. वयोमर्यादेबाबत शासन वेळोवेळी शासन निर्णयाद्वारे विहित करील अशी वयोमर्यादा शिक्षण सेवकांना शिक्षकांना लागू होईल. शैक्षणिक व व्यावसायिक अर्थात शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय संकीर्ण 2018 यानुसार आणि 7 फेब्रुवारी 2019 जे शुद्धीपत्रक दिलेलं आहे त्यानुसार अर्ज करण्यास पात्रता असतील. प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित अंतिम दिनांक संबंधित शैक्षणिक व्यावसायिक आनुषंगिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. जी या परिपत्रकामध्ये अर्हता दिलेली आहे तीच अर्हता असणार आहे. आणि निवड प्रक्रिया, परीक्षेत मिळालेले गुण सर्व प्रकारच्या शाळांमधील जसं की प्राथमिक माध्यमिक पद भरतीसाठी ग्राह्य धरण्यात येतील. शिक्षण सेवक भरती प्रक्रिया शालेय शिक्षण विभाग व क्रीडा विभाग तत्सम शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार ते सर्व गृहीत धरूनच तुमची निवड प्रक्रिया केली जाणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याच्या पद्धतीबाबत आपला जो त्या वेबसाईटला जायचं आहे, वेबसाईट दिलेली आहे, त्यानंतर तुम्हाला फोटोची साईज सांगितलेली आहे, आकारमान 200x300px आणि फाईल साईज असणार आहे 20KB 50KB. स्वाक्षरीचं पण त्यांनी आकारमान 140x60px ती फाईल साईज आहे 10KB ते 20KB आणि डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी देखील तुम्हाला स्कॅन केली जाणार आहे. त्यानंतर स्व हस्तांतरण प्रतिज्ञापत्र देखील तुम्हाला भरायचं आहे या ठिकाणी, ज्याद्वारे तुम्हाला स्वहस्तांतर प्रतिज्ञापत्रात नमूद करायच्या बाबी या ठिकाणी दिलेल्या आहेत सर्व. आणि परीक्षा शुल्क हे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 950 आहे आणि मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बळ दिव्यांग विद्यार्थ्यांना 850 आहे. परीक्षा शुल्क ना परतावा नॉन रिफंडेबल असणार आहे, ते तुम्हाला परत मिळणार नाही. जिल्हा आणि परत नंतर परीक्षा शुल्क भरल्यानंतर तुम्हाला परीक्षा केंद्र निवडता येणार आहे. अर्जदार अर्ज सादर करताना 3 जिल्ह्याचे तुम्हाला ऑप्शन निवडायचे आहेत. 1, 2, 3 एक क्रमांकावर तुम्हाला निर्णय म्हणजे नंबर येऊ शकतो. आणि प्रवेश पत्र हे तुम्हाला www.mscepune.in या संकेतस्थळावर तुम्हाला उपलब्ध होणार आहे. आणि परीक्षेचे वेळी स्वतःच्या ओळखपत्राच्या पुराव्याचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड इत्यादी ड्रायव्हिंग लायसन पैकी किमान कोणते एक मूळ कागदपत्र अनिवार्य असणार आहे. आणि परीक्षेचे प्रवेशाच्या वेळी फक्त पेन, पेन्सिल, प्रवेशपत्र, ओळखीचा पुरावा, ओळखीच्या पुराव्याच्या छायांकित प्रत अथवा प्रवेशपत्रातील सूचनेनुसार परवानगी दिलेल्या साहित्यासह उमेदवाराला परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात येईल. स्मार्ट वॉच, डिजिटल वॉच, मायक्रोफोन, मोबाईल कॅमेरा अंतर्गत कोणताही उपक्रम किंवा नोट्स किंवा पुस्तकं, बॅग्स हे तुम्हाला वापरायला बंदी असणार आहे केंद्रावर. आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती जाहिरात अधिकृत समजण्यात येणार आहे. आणि ती देखील आज म्हणजे उद्याची ही प्रसिद्ध होणारी 31 जानेवारी 2023 जाहिरात आहे. सर्वांना शिक्षक भरतीच्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा. ज्यांना शिक्षक भरतीच्या तयारीसाठी म्हणजे टेटसाठी मार्गदर्शन हवं आहे त्यांनी असे विद्यार्थी 96 89 96 04 77 38 या नंबरला कॉल करून किंवा व्हॉट्सअपद्वारे तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला पूर्ण योग्य आणि अचूक मार्गदर्शन यामार्फत तुम्हाला मिळणार आहे. धन्यवाद.